सभी दर्शकों को मेरा सप्रेम जय भीम। मैं प्राध्यापक बुजाड़े सर, मैं अभी इस वक्त पंचशील बुद्ध विहार भामोद में हूँ। ये भामोद छोटा सा गांव तालुका दरियापुर जिला अमरावती में आता है। आप लोग देख रहे हैं संदेश भाभी माँ, चलो बुद्ध की ओर। और इस प्रोग्राम की शुरुआत हम बुद्ध वंदना से करेंगे। अपराध हम तुमे भन्ते द्वितीयं पि ओकाश वन्दामि भन्ते द्वारत एन मैया कत सब अपराध हम तुमे भन्ते द्वितीयं पि ओकाश वन्दामि भन्ते द्वारत एन मैया कत सब अपराध खम तुमे भन्ते ओकास अम भन्ते तिसरने न सह पंचशील धम्म याचामि अनुग्रह कत्वा शीलं देतं मे भन्ते द्वितीयंपि ओकास हम भन्ते तिसरने न सह पंचशील धम्म याचामि अनुग्रह कत्वा शीलं देतं मे भन्ते तद्यंपि ओकास अम भन्ते पंचशील धम्म याचामि अनुग्रह कत्वा शीलं देतं मे भन्ते अरहं सम्मा सम्बुद्धो भगवा बुद्धो भगवन्तं अभिवादेमि साहु खातो भगवता धम्मो धम्मं नमस्वामि सुपटिपन्नो भगवतो सावक संगो संगम नमामि नमो तस्स भगवतो अरहतो सम्मा सम्बुद्धस्स नमो तस्स भगवतो अरहतो सम्मा सम्बुद्धस्स नमो तस्स भगवतो अरहतो सम्मा सम्बुद्धस्स बुद्धं शरणं गच्छामि धम्मं शरणं गच्छामि संगं शरणं गच्छामि बुद्धं शरणं गच्छामि द्वितीयंपि धम्मं शरणं गच्छामि द्वितीयंपि संगं शरणं गच्छामि तृतीयंपि बुद्धं शरणं गच्छामि तृतीयंपि धम्मं शरणं गच्छामि तृतीयंपि संगं शरणं गच्छामि पानाति पाता वेरमणि शिक्षापदं समादियामि अदिन्नदाना वेरमणि शिक्षापदं समादियामि कामेषु विचाचारा वेरमणि शिक्षापदं समादियामि मूसावादा वेरमणि शिक्षापदं समादियामि सूरामेरयमजपमादठाना वेरमणि शिक्षापदं समादियामि साधु 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 वर्णगन्धगुणोपेतं एतेन कुसुमसन्तति पूजयामि मुनिन्दस श्रीपाद सरोरे पूजयामि बुद्ध कुसुमेन नेन पूयेन मेतेन लभामि मोक्ष पुष्पमिलायति एताहि धम्मे
आयो तथा याति विनाश स्वभाव घनसार दीपेन दीपेन तमदंशिना त्रिलोक दीपम संबुद्ध पूजयामि तमो सुगंधेन गंधेन पूजयामि तथागता बुद्ध धम्मा च संग सुगतो तनुभवा धातु धातु गवे लंकाए जम्बुदीपे तिसपुरवरे नागलोके चतुपे सबे बुद्ध सबिम्बे सकल दस दिशे केशलो मादि धातु वंदे सबे पि बुद्ध तसपल्तुंजन बोधि चैत्य नमामि वंदामि चैत्य सब सब ठाने सुपतिष्ठित सारी कदा तु महाबोधि बुद्ध रूपम सकलम सदा इति पीसो भगवारहं सम्मा संबुद्धो विज्ञा चरणं संपन्नो सुगतो लोकविदु अनुत्तरो पुरुष धम्म सारथि सत्ता देव मनुष्यान बुद्ध भगवती बुद्धं जीवितं परंतं शरणं एच बुद्धातीता च एच बुद्धानागता पचिपन्ना च बुद्ध उन्दामि सबदा नति मे शरणं वयं बुद्धो मे शरणं वरं एतेन सज्ज वज्जेन होतु मे जय मंगलम उत्तमंगेन वंदे पाद पंसु वरुत्तम बुद्धयो खलितो दोसो बुद्धो खमदुतम एकिंचि रतनं लोके विजति विद्यापुदु रतन बुद्धा समानति तस्मा स्वस्ति भवन्तु मे यशन्निशिन्नो वर्बोद्धि मूले मारसेन मैति विजत्वा संबोधि मागच्छि अनन्तयानो लोकोत्तमो तन्पन्मामि बुद्ध सन्तिष्ठिको अकालिको ऐपशिको पुनयोको पचन्तो एदित बोविनाविति धम्मं जीवितं परन्तं शरणं गच्छामि एच धम्मातीता च एच धम्मा अनागता पचिपन्ना च धम्मा वन्दामि सबदा नति मे शरणं वयं धम्मो मे शरणं वरं एतेन सज्ज वज्जेन होतु मे जय मङ्गलम् धम्म च दुद्धवर धम्मयो खलितो दोषो धम्मो खमतुतम् एकिञ्चि रतनं लोके विद्यापुतु रतन धम्मा समानति तस्मा स्वस्ति भवन्तु मे अष्टाङ्गिकार्य पतो जनान मोक्ष प्रवेशाजको विमोग धम्म शान्तिकरोपनीतो न्यानिको तन्पन्मामि धम्म सुपटिपन्नो भगवतो सावक संगो उजपटिपन्नो भगवतो सावक संगो न्यायपटिपन्नो भगवतो सावक संगो समीचीपटिपन्नो भगवतो सावक संगो एदिन चतारि पुरिस भुगलायस भगवतो सावक संगो आवन्यो पावन्यो दक्खन्यो अंजलिकरु अनंतरो पुयखेतं लोकसाति संगं जीवितं परंतं शरणं गच्छामि एच संगातीता च एच संगानागता पचिपन्ना च संगा वंदामि सबदा नति मे शरणं वयं संगो मे शरणं वर एतेन सज्ज वज्जेन होतु मे जय मंगलम् वंदे संगच्छति दूतम् संगयो खलितो दोषो संगो खमतुतम एकिंचि रतनं लोके विजति विद्यापुतु रतन संगा समानति तस्मा स्वस्ति भवन्तु मे दक्खनो अनन्तरो पुयेति दीपतो अनासोतो पन्नामि संगो नमामि बुद्ध गुणसागरतं सत्ता सदा अन्तु सुखी हवेरा आयो जिगुच्छ सकलो दुगन्धो गच्छन्ति सबे मरणं च नमामि धम्म सुगतेन देशित सत्ता सदा अन्तु सुखी हवेरा
आयो जी गुच्छ सकलो दुगंधो गच्छन्ति सबे मरणमय नमामि संग मुनिराज श्रावक सत्ता सदा अंतु सुखी हवेरा कायो जी गुच्छ सकलो दुगंधो गच्छन्ति सबे मरणम पचक बुद्ध विशुद्ध सत्ता सदा अंतु सुखी हवेरा कायो जी गुच्छ सकलो दुगंधो गच्छन्ति सबे मरणमय इमाए धम्मानु धम्म पटिपतिया बुद्धं पूजेमि धम्मं पूजेमि इमाए धम्मानु धम्म पटिपतिया संगं पूजेमि अद्रा इमाए पटिपतिया जाति जरा मरणं मा परिमुषि स्वामी इमे न पूय कामेन मामे बाल समागम संत समागम अंतु याव निबान पतिया काले न स संपत्ति हेतु च फितो भवतु लोक च राजा भवितु धम्मे को इमाए धम्म पूजाए कताए शुद्ध चैतसा चिरंचितास्तु सद्धम्मो लोको अंतु सुखी सदा इमाए संग पूजाए कताए शुद्ध चैतसा चिरंचितास्तु सद्धम्मो लोको अंतु सुखी सदा जय भीम न होणारा कुठनो तो मनाच्या द्वारे आणि भगवान बुद्ध म्हणतात की ज्याप्रमाणे एखादा बाणकरी बाणाला सरळ करून त्याच्या मार्गावर आरूढ होतो अगदी त्याचप्रमाणे आपल्या मनाला आपल्याला सरळ करायचं आहे वाईट मार्गाने लागलेल्या मनाला सरळ करायचं आहे त्यासाठी आपल्याला कुठे जावं लागेल चलो बुद्ध की और कारण बाबासाहेब आंबेडकरांचं मिशन पुढे न्यायचं आहे. बाबासाहेब आंबेडकर म्हणाले होते की मी सारा भारत बुद्धमय करीन. बाबासाहेब आंबेडकरांनी ही धुरा तुमच्या आमच्यावर सोपवलेली आहे परंतु आम्ही बाबासाहेब आंबेडकरांचे अनुयायी झालो परंतु या अनुयायांना ज्याप्रमाणे कसं खेकडा पद्धत असते ना समोर जातो आपण मग दुसरे लोक आपले पाय मागं वळतात असं आपलं झालं. कारण बाबासाहेब आंबेडकरांचं मिशन आपल्याला फार पुढे न्यायचं होतं. बाबासाहेब आंबेडकरांचं स्वप्न पूर्ण करायचं होतं त्यासाठी आम्ही इंग्लिश भाषेचा वापर केला नाही. इंग्लिश भाषेचा वापर न केल्यामुळे बाबासाहेब आंबेडकरांचं स्वप्न हे पूर्ण होऊ शकत नाही. कारण बाबासाहेब आंबेडकर नेहमी काय बोलायचे इंग्लिश भाषा बोलायचे. आज प्रत्येक समाजातील लोक आपापल्या धर्मग्रंथानुसार त्यांची भाषा बोलतात. मॉबिडियन समाजातील बांधव असतील तर ते उर्दू भाषेमध्ये बोलतात जसं भगवान बुद्धाच्या काळामध्ये पाली चालायची आणि बाबासाहेब आंबेडकरांनी बुद्ध आणि त्यांचा हा धम्मग्रंथ कशात लिहिला इंग्लिशमध्ये लिहिला की माझ्या प्रत्येक समाजातील मुलांना मुलींना इंग्लिश जर समजत असेल तर माझा समाज हा पॉवर पोस्टिंगमध्ये येऊन माझ्या स्वप्नातलं मिशन पूर्ण करणार आहे. आणि आज तेच मिशन घेऊन संदेश बाब हिमाचल बुद्ध की ओर का भगवान बुद्धाकडे जावं कारण बाबासाहेब आंबेडकरांना माहिती होतं मानवी कल्याणाचा पाया मजबूत करण्यासाठी या जगामध्ये एकमेव धम्म जो असेल तो केवळ भगवान बुद्धाचा आहे. कारण या धम्मामध्ये समता न्याय आणि बंधुत्वाची शिकवण भगवान बुद्धाने शिकवली होती. आणि म्हणून आपल्याला आज जरी 62 वर्ष झाली असतील बाबासाहेब आंबेडकरांचं स्वप्न पूर्ण झालं नसेल परंतु आता तरी आपल्याला जागृत व्हायचं आहे. कारण बाबासाहेब आंबेडकरांच्या जीवनातली पार्श्वभूमी फार संघर्षमय जीवन बाबासाहेब आंबेडकरांनी जगलं. बाबासाहेब आंबेडकर अमेरिकेला असताना प्रसंग आठवला त्या प्रसंगाला आपण जर पाहिलं तर तो एवढा दुःखद असा बाबासाहेब आंबेडकरांच्या जीवनातला संघर्ष आहे की त्या संघर्षानं आपलं मन भरून येते. कारण ती गोष्ट आपण ऐकतो तर आपल्या डोळ्यात पाणी येते. त्या बोधिसत्वानं तो प्रत्यक्षात त्यांच्या जीवनामधून तो संघर्ष निघून गेला कसे दिवस बाबासाहेब आंबेडकरांनी या प्रत्येक समाजातील मानवाला सुख देण्यासाठी स्वतःच्या परिवाराची देखील पर्वा केली नाही. एके ठिकाणी बाबासाहेब आंबेडकर अमेरिकेला असताना बाबासाहेब आंबेडकरांचे मित्र मिस्टर पारेख म्हणून त्यांचं नाव होतं आणि बाबासाहेब आंबेडकर तुम्हाला माहिती आहे सखोल अभ्यासक होते. बाबासाहेब आंबेडकर कधी झोपले का? तुम्ही किती वेळा किती तास झोपता?
सकाळी सात रात्रीला सात वाजता झोपले तर सकाळी सात वाजता बारा तास झोपता का नाही तुम्ही? बाबासाहेब झोपले का कधी? कारण बाबासाहेबाला चिंता कोणाची होती? तुमची आमची चिंता होती. मी जर झोपलो तर माझ्या समाजाचं काय होईल? परंतु आपण झोपत आहोत तर मग आपल्या धम्माचं काय होईल? कधी विचार केला आपण? कधीच विचार केला नाही. ज्या बोधिसत्वानं ज्याप्रमाणे मेणबत्ती जळून हे सर्वांना प्रकाशित करते तसे बाबासाहेब आंबेडकरांचं जीवन संघर्षमय होतं. बाबासाहेब जडले आणि तुम्हाला आम्हाला असा प्रकाश दिला की तो कधीही आमच्या जीवनातला संपणार नाही. परंतु तो प्रकाशाची ज्योत आपण आपल्या मनामध्ये लावू शकलो नाही. त्या ठिकाणी बाबासाहेब आंबेडकर सकाळी सकाळी लायब्ररीमध्ये अभ्यासिकेमध्ये बसलेले दिसतात आणि मिस्टर परेख त्या ठिकाणी जातात आणि बाबासाहेबांचा चेहरा हा सदैव हसत आणि प्रफुल्लित चेहरा असतो बाबासाहेबांचा. असं तेज बाबासाहेबांच्या चेहऱ्यावर असतं. परंतु त्या दिवशी बाबासाहेब आंबेडकरांच्या चेहऱ्यावर फार नाराजी दिसली आणि बाबासाहेब आंबेडकरांना विचारण्यासाठी अभ्यासिकामध्ये बाबासाहेबांचे मित्र गेले. बाबासाहेब तुमच्या चेहऱ्यावर सदैव ज्याप्रमाणे पुष्प कमळ किचळामधून निघून देखील सर्वांना प्रकाशित करते तसं तेज आपल्या चेहऱ्यावर असते आणि आज आपल्या चेहऱ्यावर मला फार नाराजी दिसत आहे. काय कारण असेल बाबासाहेब? तेव्हा बाबासाहेब आंबेडकरांसोबत ते रूमवर जातात. किती मोठा संघर्ष बाबासाहेब आंबेडकरांनी तुमच्या आमच्यासाठी केला, परंतु त्या संघर्षाची जाणीव तुम्हा आम्हाला राहिली नाही. बाबासाहेब आंबेडकर म्हणतात, जे लोक आपला इतिहास विसरतात ते इतिहास कधी घडवू शकत नाहीत. आपला तुमचा आमचा शौर्याचा इतिहास आहे. तुम्ही आम्ही फार अशी प्रतिक्रांती या भारतामध्ये केलेली आहे, अशी प्रतिक्रांती कोणी करू शकणार नाही. आपला शौर्याचा इतिहास आहे. आणि जेव्हा बाबासाहेब आंबेडकरांच्या रूमवर जातात तर बाबासाहेबांची रूम जेव्हा पाहतात तर त्यांच्या रूममध्ये खाण्याची सुद्धा एक वस्तू सुद्धा नसते. गॅस पेटवायला माचीसची काडी देखील नसते. अशी परिस्थिती बाबासाहेब आंबेडकरांवर येतो आणि तेव्हा बाबासाहेब आंबेडकरांचे मित्र आपल्या रूममध्ये जातात आणि उडदाच्या दाढीचे दोन पापडं आणतात. पेटवायची व्यवस्था नसते म्हणून रमाबाई आंबेडकर बाबासाहेबांना पत्र पाठवत असतात, साहेब तुम्ही कसे आहात? असे खुशालीचे पत्र रमाबाई आंबेडकर बाबासाहेब आंबेडकरांना पाठवत होते. ते तीन पत्र बाबासाहेब आंबेडकरांच्या रूममध्ये होते. ते तीन पत्र फाडतात आणि त्या तीन पत्रावरती पापड भाजून एक दिवस बाबासाहेब आंबेडकर काढतात. तेव्हा बाबासाहेब आंबेडकरांच्या मित्राच्या डोळ्यात पाणी येते. हा योग पुरुष आहे, एवढा मोठा महान विद्वान पंडित आज त्या माणसाच्या डोळ्यात पाणी येत आहे. रडत आहे की मी जर माझ्या समाजाला बदलू शकलो नाही तर स्वतःला बंदुकीची गोळी घालेल. या जगातला असा एकही माणूस आजपर्यंत म्हणू शकला नाही, कारण सर्वांनी माझा परिवार, माझी पत्नी, माझी शेती आणि माझी गाडी भरी अशा अवस्थेमध्ये हे लोक जगत आले. परंतु त्या माणसानं स्वतःची पत्नी खातेवर मरण पावते तरी स्वतःच्या पत्नीकडे बाबासाहेब आंबेडकर लक्ष देत नाही. बाबासाहेब आंबेडकरांच्या जीवनामधली ही पार्श्वभूमी तुम्हा आमच्या सर्वांना माहिती आहे की ज्या बोधिसत्वानं संघर्ष केला. बाबासाहेब आंबेडकर जेव्हा नागपूरमध्ये आले होते 56 धर्मांतरासाठी तेव्हा बाबासाहेबांच्या डोळ्यानं दिसत नव्हतं. बाबासाहेब आंबेडकरांच्या हाती काठी होती तरी सुद्धा बाबासाहेब आंबेडकरांनी धर्मांतराची एवढी मोठी प्रतिक्रांती केली, कारण बाबासाहेबाला माहिती होतं की मी जर याच्यामध्ये अपयशी ठरलो तर माझ्या समाजाला केवळ गुलामीच करावी लागेल. माझा समाज हा गुलामच राहील आणि दबलेले लोक दबूनच राहतील आणि वरचे लोक वरच राहतील. आणि म्हणून बाबासाहेब आंबेडकरांनी जेव्हा त्यांच्या रूममध्ये जातात एका पापडावर संपूर्ण दिवस काढतात तेव्हा रमाबाईला बाबासाहेब आंबेडकर पत्र लिहितात, अगं रामू मी या ठिकाणी खायला मोहताज झालो आहे. मी 2 दिवसापासून उपाशी आहे. माझ्याकडे काहीच खर्चण्यासाठी पैसे नाही. गं रामू तुझ्याकडे जर कधी विचार केला आपण? कधीच विचार केला नाही. ज्या बोधिसत्वानं ज्याप्रमाणे मेणबत्ती जळून हे सर्वांना प्रकाशित करते तसे बाबासाहेब आंबेडकरांचं जीवन संघर्षमय होतं. बाबासाहेब जडले आणि तुम्हाला आम्हाला असा प्रकाश दिला की तो कधीही आमच्या जीवनातला संपणार नाही. परंतु तो प्रकाशाची ज्योत आपण आपल्या मनामध्ये लावू शकलो नाही. त्या ठिकाणी बाबासाहेब आंबेडकर सकाळी सकाळी लायब्ररीमध्ये अभ्यासिकेमध्ये बसलेले दिसतात
आणि मिस्टर परेख त्या ठिकाणी जातात आणि बाबासाहेबांचा चेहरा हा सदैव हसत आणि प्रफुल्लित चेहरा असतो बाबासाहेबांचा, असं तेज बाबासाहेबांच्या चेहऱ्यावर असतं. परंतु त्या दिवशी बाबासाहेब आंबेडकरांच्या चेहऱ्यावर फार नाराजी दिसली आणि बाबासाहेब आंबेडकरांना विचारण्यासाठी अभ्यासिकामध्ये बाबासाहेबांचे मित्र गेले, बाबासाहेब तुमच्या चेहऱ्यावर सदैव ज्याप्रमाणे पुष्प कमळ किचळामधून निघून देखील सर्वांना प्रकाशित करते तसं तेज आपल्या चेहऱ्यावर असते आणि आज आपल्या चेहऱ्यावर मला फार नाराजी दिसत आहे, काय कारण असेल बाबासाहेब? तेव्हा बाबासाहेब आंबेडकरांसोबत ते रूमवर जातात. किती मोठा संघर्ष बाबासाहेब आंबेडकरांनी तुमच्या आमच्यासाठी केला, परंतु त्या संघर्षाची जाणीव तुम्हा आम्हाला राहिली नाही. बाबासाहेब आंबेडकर म्हणतात, जे लोक आपला इतिहास विसरतात ते इतिहास कधी घडवू शकत नाहीत. आपला तुमचा आमचा शौर्याचा इतिहास आहे. तुम्ही आम्ही फार अशी प्रतिक्रांती या भारतामध्ये केलेली आहे, अशी प्रतिक्रांती कोणी करू शकणार नाही. आपला शौर्याचा इतिहास आहे. आणि जेव्हा बाबासाहेब आंबेडकरांच्या रूमवर जातात तर बाबासाहेबांची रूम जेव्हा पाहतात तर त्यांच्या रूममध्ये खाण्याची सुद्धा एक वस्तू सुद्धा नसते, गॅस पेटवायला माचीसची काडी देखील नसते, अशी परिस्थिती बाबासाहेब आंबेडकरांवर येतो. आणि तेव्हा बाबासाहेब आंबेडकरांचे मित्र आपल्या रूममध्ये जातात आणि उडदाच्या दाढीचे दोन पापड आणतात. पेटवायची व्यवस्था नसते म्हणून रमाबाई आंबेडकर बाबासाहेबांना पत्र पाठवत असतात, साहेब तुम्ही कसे आहात, असे खुशालीचे पत्र रमाबाई आंबेडकर बाबासाहेब आंबेडकरांना पाठवत होते. ते तीन पत्र बाबासाहेब आंबेडकरांच्या रूममध्ये होते. ते तीन पत्र फाडतात आणि त्या तीन पत्रावरती पापड भाजून एक दिवस बाबासाहेब आंबेडकर काढतात. तेव्हा बाबासाहेब आंबेडकरांच्या मित्राच्या डोळ्यात पाणी येते, हा युग पुरुष आहे, एवढा मोठा महान विद्वान पंडित आज त्या माणसाच्या डोळ्यात पाणी येत आहे, रडत आहे की मी जर माझ्या समाजाला बदलू शकलो नाही तर स्वतःला बंदुकीची गोळी घालेल. या जगातला असा एकही माणूस आजपर्यंत म्हणू शकला नाही, कारण सर्वांनी माझा परिवार, माझी पत्नी, माझी शेती आणि माझी गाडी भरी अशा अवस्थेमध्ये हे लोक जगत आले. परंतु त्या माणसानं स्वतःची पत्नी खातीवर मरण पावते तरी स्वतःच्या पत्नीकडे बाबासाहेब आंबेडकर लक्ष देत नाही. बाबासाहेब आंबेडकरांच्या जीवनामधली ही पार्श्वभूमी तुम्हा आमच्या सर्वांना माहिती आहे की ज्या बोधिसत्वानं संघर्ष केला. बाबासाहेब आंबेडकर जेव्हा नागपूरमध्ये आले होते 56 धर्मांतरासाठी तेव्हा बाबासाहेबांच्या डोळ्यानं दिसत नव्हतं, बाबासाहेब आंबेडकरांच्या हाती काठी होती, तरी सुद्धा बाबासाहेब आंबेडकरांनी धर्मांतराची एवढी मोठी प्रतिक्रांती केली, कारण बाबासाहेबाला माहिती होतं की मी जर याच्यामध्ये अपयशी ठरलो तर माझ्या समाजाला केवळ गुलामीच करावी लागेल, माझा समाज हा गुलामच राहील आणि दबलेले लोक दबूनच राहतील आणि वरचे लोक वरच राहतील. आणि म्हणून बाबासाहेब आंबेडकरांनी जेव्हा त्यांच्या रूममध्ये जातात एका पापडावर संपूर्ण दिवस काढतात तेव्हा रमाबाईला बाबासाहेब आंबेडकर पत्र लिहितात, अगर आमो देशामध्ये वर्णव्यवस्था होती, वर्णव्यवस्थेच्या माध्यमातून वरचा मनुष्य वरत राहायचा, खालचे मनुष्य खालची राहायचे. कारण बाबासाहेब आंबेडकर अभ्यास केला होता इथल्या व्यवहारचा, बुद्धाने सुद्धा विरोध केला की असं जर चालू राहील अनेक वर्ष तर वरच्याच माणसाची प्रगती होईल, शिक्षण त्यांनाच मिळावं, खालच्या लोकांना शिक्षण मिळू नये. तेव्हा बाबासाहेब आंबेडकरांनी जास्तीत जास्त बायबलचा अभ्यास केला होता. 11 प्रकारचे बायबल बाबासाहेबाकडे होती, ती इंग्लिशमध्ये होती, बाबासाहेबांनी ती वाचली. त्यामध्ये एक असं स्टेटमेंट आलेलं होतं की गवंड्यानं नाकारलेला दगड, स्टेटमेंट बघा, गवंड्यानं नाकारलेला दगड इमारतीचा पाया झाला. मग पाया कसा असतो इमारत बांधतात, मजबूत. मग तुम्हाला नाकारलं नव्हतं व्यवस्थेनं, या समाजाला नाकारलं होतं इथल्या व्यवस्थेनं, शूद्र अतिशूद्रांना, तरी बाबासाहेबांनी या लोकांना काय केलं, संविधानाचा केंद्रबिंदू केला. या धम्माचा केंद्रबिंदू माणूसच होता आणि संविधानाचा केंद्रबिंदू काय केला, माणूस केला. पण कोणता, हा दबलेला माणूस, सामान्य माणसं. पण आज सामान्य माणसाला मजबूत करू दिलं नाही, कारण माहीत होतं हा जर मजबूत होईल तर हे इमारत बाबासाहेब आंबेडकरांच्या विचाराची इमारत मजबूत होईल. परंतु हे इमारत बाबासाहेब आंबेडकरांनी मजबूत बांधण्याचं ठरवलं, पण या माणसाला मजबूतच केलं नाही.
कंटिन्युएशन असेंब्लीमधले भाषण ऐका ना. बाबासाहेब स्पष्ट म्हटले होते, पॉलिटिकल डेमोक्रसी डिपेंड्स अपॉन सोशल अँड इकॉनॉमिक डेमोक्रसी. राजकीय लोकशाहीचं रूपांतर सामाजिक आणि आर्थिक लोकशाहीमध्ये निर्माण करावं. जसं माणसाला शरीर असते, ब्रेन बी असते, मज्जातंतू असतात आणि रक्त वगैरे असते, महत्त्वाचे हे असते ना स्नायू. तर माणसाला रक्त नसलं आणि ब्रेनही नसलं, नुसतं शरीरानं जिवंत राहायला जमणार आहे का? या देशामध्ये नुसतं राजकीय लोकशाही निर्माण झाली. अरे सामाजिक लोकशाही आणि आर्थिक लोकशाही, जर माणसाला सामाजिक लोकशाहीमध्ये वन मॅन वन व्हॅल्यू, माणसाला किंमत यायली पाहिजे होती ना. या समाजाला कुठे किंमत आहे? कलेक्टर नाही तर कुठं किंमत झाली? माणसाला किंमत नाही, सामाजिक लोकशाही निर्माण करू शकलो नाही, म्हणून माणसं आपापले कामामध्ये दंग आहे. कारण धम्माचा आम्हाला अभ्यास करू दिला नाही. धम्म समजून कुठे घेतला? अजून धम्म कुठला होय? भारतातलाच होय ना. बुद्धिझम रोट्स इन इंडिया. भारतामध्ये मूळ नाही का बुद्ध धम्माचं? हे मूळच होय ना, इथलंच लावलं ना हे झाड. हे कुठं गेलं नॉलेज? विदेशामध्ये गेलं ना, थायलंड, म्यानमार, जपान, बँकॉक, भूतान, श्रीलंका गेलं. त्या भूतान वगैरे गेलं, जपानला वगैरे गेलं इथलं नॉलेज. तिथल्या लोकांनी काय केलं? बुद्धिधम्मचा अभ्यास केला ना. बुद्धिधम्मचा अभ्यास केला तर श्रीलंकेला जाऊन बघा ना कसा देश झाला, जपानला जाऊन बघा ना कसा देश झाला, श्रीलंकेला जाऊन बघा ना. आम्ही गेलो होतो तिथल्या लोकांकडे, इंग्लंडमध्ये तिथले लोक पाय करून सुद्धा भारताकडे झोपले नव्हते. आम्ही विचारलं काऊ, म्हणलं इकडं पाय करून काऊ नाही. भगवान गौतम बुद्धाचा जन्म झाला म्हणे भारतामध्ये, तो खूप चांगला देश आहे म्हणे भगवंताचा जन्म झाला. अरे फॉरेन कंट्रीमधले लोक या भारताचा सन्मान करतात, बोधिसत्वाचा बुद्धाचा सन्मान करतात, आणि इथले लोक जर पायमल्ली करत असेल एवढ्या मोठ्या विचारवंताची, तर कामाला तुम्हाला लागायचं आहे. समजवून सांगा लोकांना, बुद्ध बोधिसत्व समजवून सांगा बाबासाहेबांनी काय काम केलं तुमच्यासाठी. सर्व लोकांना ओळख नाही. जोपर्यंत बाबासाहेब आंबेडकरांची वैचारिक ओळख वैचारिक संघर्ष होता बाबासाहेब आंबेडकरांचा, आणि म्हणून आज जपान पहिल्या क्रमांकावर आला जगामध्ये. का बरं? कारण जपान सायन्स अँड टेक्नॉलॉजीचा वापर करतो. सायन्स अँड टेक्नॉलॉजीचा वापर करतो तर जगात पहिला आला. भारताने सुद्धा सायन्स अँड टेक्नॉलॉजी, बुद्धाची फिलॉसॉफी वापरली असती तर प्रत्येक माणूस मोठा झाला असा. आय थिंक दॅट इंडिया इज ग्रेट. आपण म्हणतो ना भारत महान आहे, बट इंडिया इज नथिंग विदाउट बुद्धिझम अँड आंबेडकरिझम. हे दोन जर बुद्धी या देशाजवळ नसल, बुद्ध आणि बोधिसत्व, तर या भारताला सुद्धा काही किंमत राहणार? वैभव कोण प्राप्त करून दिली या देशाला? सम्राट अशोकाचं राज्य बुद्धमय राज्य होतं. प्रत्येक माणूस सुखी समाधानी होता. आज तुमच्या चेहऱ्यावरती दुःखी आहे, कारण हडहड कष्ट आलं तुमच्या वाट्याला. कारण आम्ही बनवलंच नाही ना कलेक्टर. पोराला जर कलेक्टर बनवलं असतं, एसीमध्ये आमचा पोरगा राहिला असता, पण तुम्हाला बुद्ध धम्म कुठं समजला? तुम्हाला काय वाटलं आई वडिलांनी जन्म दिला कसं तरी 50-60 वर्षे जीवन जगाच आणि बुद्ध सरण गच्छा आम्ही यासाठी झाले का? पृथ्वीवर कशासाठी आला माणूस? नुसतं भाकरी खासाठी असेल का? तुमच्याकडून बाबासाहेब आम्ही काम करून घेणार होते की माझं काम उरवत, हे लोक माझे स्वप्न साकार करतील, पण तुम्हाला जीवनच नाही कळालं. म्हणून बाबासाहेब आंबेडकरांचं स्वप्न आपल्याला साकार करायचं आहे. क्रिएट इज द मस्ट इन युअर लाईफ, इज द मोर इम्पॉर्टंट युअर लाईफ. म्हणून बुद्ध आणि बाबासाहेब म्हणत शांतीला महत्त्व देत असे. बुद्धसुद्धा मनाचे शांती आणि स्वयमाने क्रिएटिव्हचा पण विकास होऊ शकतो. आणि बुद्ध म्हणतो शांती मानव धर्म असतो, कारण शांतीतूनच या ठिकाणी फार मोठं परिवर्तन होणार आहे. म्हणून शांती आणि स्वयमाने क्रिएटिव्हचा विकास होतो. क्रिएटिव्हिटी इज मस्ट इन युअर लाईफ, इज द बेस्ट ऑफ आउट ऑफ सक्सेस फ्रॉम बिईंग्स. जीवनामध्ये सक्सेस कसं व्हायचं डिपेंड्स अपॉन टू थिंग्स. फर्स्ट थिंग विजडम, दॅट इज कॉल प्रज्ञा, अँड सेकंड थिंग मोर, दॅट इज अ मॉरॅलिटी. सील आणि प्रज्ञा माणसाकडे आवश्यक असतं, ज्याच्यामुळं मेन पर्पज ऐकलं का तुम्ही? बुद्ध धर्माचा मेन पर्पज काय आहे? टू लिबरेट ऑफ पुअर पीपल फॉमिक सफरिंग. जगाने जगामध्ये बुद्धाने पाहिलं तेव्हा बुद्धाला जग कसं दिसलं? लाईफ अँड सॉरो, जग दुःखमय दिसलं ना जी. दुःखाची कारणं शोधली ना पहिला महामानव या भूभरता, ज्याने दुःखाची कारणं शोधली. पहिलं कारण काय सांगितलं? इग्नोरन्स इज द रूट ऑफ ऑल सॉरो. सर्व दुःखाचं कारण अज्ञानच आहे ना जी. अज्ञान आहे म्हणून दुःख, गरिबी, दारिद्र्य आहे. त्याच्यावरचं सोल्युशन बाबासाहेब आंबेडकर देतात, एज्युकेट एज्युकेशन और करा. शिका, संघटित आणि संघर्ष करा. एज्युकेशन इज बेस्ट भाई, एज्युकेशन इज बेस्ट. विदाउट एज्युकेशन वी कॅनॉट प्रोग्रेस युअर लाईफ. शिक्षण नसेल तर कोणताही विकास होणार? शिक्षणाला महत्त्व देत चला. परवाच्या दिवशी आमचा एका ठिकाणी कार्यक्रम होता, सहज मला एका म्हातारीने घरीच बोलवलं. सर म्हणे तुम्ही रोज टीवरती राहता, आज आमच्या गावामध्ये आलं, चला म्हणे चाय प्यायला. मी गेलो चाय प्यायला, तिनं काय केलं? चहा तर दिलाच पण दोन पेढे दिले. जसं आता चहा वगैरे आला ना सरांच्या माध्यमातून या ठिकाणी, चहा आला मला घरी नेलं जी. सर म्हणे मला खूप आनंद झाला म्हणे, भुजाडे सर पूजने बनते जे आज आमच्या गाव घरी आले, चला म्हणे चहा प्यायला गेलो. अजून तिनं काय केलं? चहा तर दिलाच पण दोन पेढे दिले ना मला. मी विचारलं आजी, म्हणले चहा बरोबर आहे पण हे दोन पेढे कशाबद्दल? समजलं नाही म्हणलं त्याच्यातलं रहस्य. नाही सर म्हणे तुम्हाला समजणार आहे ना म्हणे याच्यातलं रहस्य. म्हणलं सांग बापा काय झालं तुझ्या घरी? आजी माझा एक नातू म्हणे कोतवाल झाला जी म्हणे.
म्हणून एक पेढा दिला म्हणे तुम्हाला, बरं एक पेढा, दुसरा नातू म्हणे चपराशी झाला जी म्हणे, दोन म्हणे नातू म्हणे नोकरीला लागले, मला आनंद झाला म्हणून तुम्हाला बोलावून दोन पेढे दिले, सांगितलं म्हणे का माझा नातू कोतवाल झाला आणि चपराशी झाला. मी म्हणलं आजी बाबासाहेबांनी असं सांगितलं का तुमच्या पोरांना तुमच्या नातूला चपराशी आणि कोतवाल बनवा? बाबासाहेब म्हणे मोक्याच्या जागा पटकावा, उच्च वर्ण्याच्या घरी बाळ जन्मालाच याचं राहते तर स्वप्न पाहते ते महिला कुठे जज आणि कुठे कमिशनरची जागा शिल्लक आहे का, आणि बाळ आमच्या बी घरी जन्माला येते कुठं चपराशी आहे का, कुठं झाडूवाल्याची जागा आहे का, तर हे महिलांनी तुम्ही का नाही स्वप्न पाहणं बंद करा. तुमच्या बी पोटी आम्ही जन्म घेतला तर आमची बी इच्छा राहते की आमच्या आईनं कल्टिवेशन अपमान आम्हाला सुसंस्कार करून आईने मुलगा मोठा करावा. अशीच व्यवस्था जर तुम्ही राहाल तर मात्र अजून हा समाज दबल्या दबल्या जाईल. सर्वात प्रथम शिक्षिका कोण असते? आई असते. आई जन्म देते तर कर्म बी देणं आई वडिलांचंच काम असते. मुलावर चांगले कल्टिवेशन ऑफ माइंड, यू शुड बी द अल्टिमेट ऑफ ह्युमेनिटी, हे कोण ऐकलं? शांतिस्ट लोकांनी ऐकलं. बाबासाहेबाचा ट्रीटमेंट या लोकांनी अभ्यास केला आणि या चंद्रावरती गेले ना बघा, या एक दोन दिवसामध्ये चंद्रयान 2 सुरू होणार आहे भारताचं. हे लोक कसे काय गेले हो चंद्रावरती, कधी विचार करता का? घरी एखादी वावरात जाऊन बघा ना, हे लोक चंद्रावरती कसे पायदळ गेले का, चालत चालत जातात का हे लोक? हे कल्टिवेशन आप बुद्धीचा विकास करतात, हे लोक बुद्धिझमचा अभ्यास करतात. मुलाखते वाचताना त्या लोकांच्या शांतीस अल्बर्ट आइन्स्टाईन काय म्हणतो? अल्बर्ट आइन्स्टाईन, अरे आम्ही बुद्धिझमचा अभ्यास करतो म्हणून आज आम्ही चंद्रावरती जाऊ शकलो. कोणामुळे? बुद्धिझमचा अभ्यास. जितका पॉवर बुद्धिझममध्ये आहे, आज आम्ही बुद्धिझमामध्ये असून जर आम्ही अभ्यास करू शकलो ना सायन्स ऑफ टेक्नॉलॉजी, खूप बुद्धिझम हा विज्ञाननिष्ठ नाही का? बुद्धिझम विज्ञाननिष्ठ आहे ना. तुम्ही मोठे होणार होते ना पण माइंड डेव्हलपमेंट नाही. परवाच्या दिवशी असंच एका गावामध्ये प्रश्न विचारला, व्हॉट यू वॉन्ट टू मोस्ट, तुम्हाला आधी काय आवडतं सर म्हणे ऑप्शन द्यावा. मी त्यांना दोन ऑप्शन दिले, मनी आर माइंड. लोकांनी काय मागितलं? सर्व लोक पैसाच मागितला. सर म्हणे आम्हाला पैसा पाहिजे म्हणे, माइंड वगैरे काय पाहिजे नाही म्हणे. अरे समाज म्हटलं कसा होऊन राहिला बा, पैशाला अधिक महत्व देतात. भगवंताला ज्ञान प्राप्त झालं ना जी, बोधी प्राप्त झालते तेव्हा भगवंत गेले होते घरी. तर यशोधरेने म्हटलं होतं राहुलाला, राहुला म्हणे तू तुझा हिस्सा माग म्हणे तुझे पिता घरी आले. तर भगवंत म्हणाले राहुलाला, अरे राहुला मी हे तुला भौतिक सुख देऊ शकत नाही, तुला असं मी दान देईल तुझ्याच्यानं कधी सरणार नाही. धम्मत दिला ना राहुलाजवळ. बाबासाहेबांनी आमच्याजवळ काय दिला? धम्मत दिला. बरोबर प्रोसेस झालेली आहे, पण धम्म म्हणजे ट्रेझर ऑफ नॉलेज, ज्ञानाचा खजिना होय विचारधन. एका जणाला सांगितलं पण अडाणी माणूस होता, अरे म्हणे हे विचारधन मी तुला देतो म्हणे आणि तुझ्या शेतामध्ये मी म्हणे गाडून ठेवलं म्हणे. आता हे अडाणी माणूस गेलं कुदळ घेऊन, टीकाच घेऊन गेलं आणि पावडं घेऊन गेलं जे शेतीच खोदत बसलं, म्हातारा झालं पण त्याला भेटलंच नाही ते धन. अरे हे तुझ्या जवळ होते शेती वय ना जी, हे काय शरीर 3500 भूमी वय ना, हे या भूमीमध्ये खूप रत्न आहे ना, त्या रत्नाचा आपण वापर केला ना, हिरे वय ना हिरे हे. तुम्ही जर जन्म झाला ना मनुष्य आहे हिरे वय, पण हिऱ्याला मोल कुठं आलं? हा चमकला कुठं? विचारानं चमकत होता धम्मामुळं. 10 दागिने होते धम्माचे, हे 10 दागिने कुठे आहे आमच्याजवळ? माणसं विचारानं श्रेष्ठ झाले, पूजने होतात विचारानं. बाबासाहेबांचं पूजन का बरं होतं या देशामध्ये? विचारवंत होते. तुम्ही जर सर्व लोक विचारवंत त्यांच्या पावलावर पाऊल झाले असते, 18 तास 21 तास अभ्यास केला असता, तुम्हाला कोणी रोकत होतं कलेक्टरपासून? कलेक्टर झाले असते आपले मुलं लाल दिव्याच्या गाड्यामध्ये बसले असते. अजी परवाच्या दिवशी काय झालं असाच मुद्दा घेतला त्या एका गावामध्ये, आपले पोरं लाल दिव्याच्या गाड्यात बसले पाहिजे, आपले पोरं लाल दि एक म्हातारे मला काय सर म्हणे तुम्ही रोज असतं सांगता म्हणे टी व्ही चॅनलवरती की आपल्या पोरांना लाल दिव्याच्या गाड्या लागल्या पाहिजे, आपल्या पोरांना लाल दिव्याच्या गाड्या. तर एक दिवशी लागली होती जी म्हणे लाल दिव्याची गाडी माझ्या नातूला. मी म्हणलं अजी कोण या दिवशी? अजी मी म्हटलं म्हणे मा नातूला का टू व्हीलर गाडी घेऊच नको, यावर्षी पीक काय झालं नाही बापा, तर कापूस वगैरे नाही झाला, सोयाबीन वगैरे काय झालं ना, तर यावर्षी नको घेऊ. आजींना अंदाज लावला म्हणे त्यानं, असा अंदाज लावला मला पाहिजेच गाडी, मला पाहिजेच घे दिली बापा म्हणे घेऊन त्याले म्हणे कर्ज वगैरे काढलं म्हणे 50,000 रुपयाचे टू व्हीलर. आणि एक दिवस काय केलं म्हणे या पठ्ठ्यानं, आजी अशी मोठ्या मोठ्याने चालवली, मोठ्या मोठ्याने चालवली आणि पडला म्हणे, पडला तर हात पायच मोडले जी म्हणे का स्पीड ब्रेकर खूप झाले ना गावागावामध्ये स्पीड ब्रेकर झालेले, पडला म्हणे तर हात पाय मोडले जी म्हणे तर नेलं म्हणे दवाखान्यामध्ये ग्रामीण रुग्णालयामध्ये. तिथल्या लोकांनी सांगितलं म्हणे का याचे हात पाय मोडलेले आहे, याला काही इथं जमत नाही, याला न्यायला लागते मेडिकल कॉलेज अमरावतीला. तर 108 क्रमांकावर फोन केला तर लाल दिव्याची गाडी आली जी म्हणे, त्याच्यामध्ये बसवलं ना नेलं म्हणे आम्ही अमरावतीला मेडिकल कॉलेजला. तिथं म्हणे 4-5 दिवस वगैरे ठेवलं म्हणे, ऑपरेशन वगैरे केलं म्हणे आणि 4 दिवसानं तीच गाडी आली म्हणे. 108 क्रमांकावर फोन केला लाल दिव्याची गाडी, त्याच्यात बसवलं घरी आणून सोडलं जी म्हणे. त्या दिवशी लागली होती ना जी म्हणे लाल दिव्याची गाडी माझ्या नातूला. मी म्हणलं आजी हे गाडी नाही पाहिजे ना, कलेक्टर असता तर. बाबासाहेब म्हणे इतर लोकांनी तुमचा मान सन्मान करा, माणूस होय अंडरस्टँड,
हा माणूस खूप मोठा हिरा बनू शकते, पण हिऱ्याला हिऱ्याचं मोल नाही केलं तुम्ही लोकांनी, या जन्माचा अर्थ कसा निघून जाईल ना माहीत नाही होणार. आई वडिलांना जन्म दिला, ताईचं नाव करा ना मोठं, वडिलाचं नाव करा ना मोठं. जन्म दिला ना तुम्हाला आई वडिलांनी का जन्म दिला म्हणून कसं तरी तसं नसतं या जीवनामध्ये. मोल करा, ज्या गावामध्ये तुमचा जन्म झाला त्या गावाचं नाव मोठं करा ना, ज्या देशामध्ये तुमचा जन्म झाला त्या देशाचं तर नाव मोठं करा. बाबासाहेब म्हणाले होते, आय एम फर्स्ट इंडियन अँड लास्ट इंडियन. देशावर एवढा मोठा प्रेम करणारा मनुष्य बोधिसत्व, तुम्हाला का झालं देशावरती प्रेम करायला? आज देशाला वाचवणं गरज आहे भारताला. आणि म्हणून माझी रिक्वेस्ट आहे की संविधान अतिशय महत्त्वाचं बाबासाहेब आंबेडकरांनी दिलं. पण परवाच्या दिवशी काय झालं, एका गावामध्ये आम्हाला बोलवलं होतं, जे कमातरीने काय केलं, केसरी कापडामध्ये पद्धतशीर संविधान बांधून ठेवलं. मी म्हणलं का आहे जी भारतीय संविधान होय नजी म्हणे. मी म्हणलं कोणं लिहिलं, बाबासाहेबांना लिहिलं नजी म्हणे. मी म्हणलं वाचलं का, नाही म्हणे वाचा लागत नाही म्हणे, कोणी जर माझ्या घरी आलं तर दिसलं पाहिजे म्हणून मी घेतलं जी म्हणे. अरे बापरे म्हणलं, हा बुद्धी समाज आहे का, घेतोय पुस्तकं पण वाचन करत. आता वाचन नाही केलं तर माइंड डेव्हलपमेंट होईल का? माइंड डेव्हलपमेंट हा शरीरानंच राहिला जिवंत, आणि हा शरीराश निघून जाणार आहे, यानं माइंड डेव्हलपमेंट. बुद्धाने काय केलं, बुद्ध घर सोडून गेले, बुद्धाजवळ काय होतं, ओनली माइंड, ओनली माइंड इज एस्टिमेट इज लार्ज द मॅन. माणसाकडे जे प्रज्ञा येते ते मनाच्या माध्यमातून, तेच तर नाही डेव्हलपमेंट करत आम्ही. शरीर डेव्हलपमेंट करण्यासाठी एका गावामध्ये विचार का, म्हणलं बौद्ध लोक तुम्ही किती वेळा जेवण करता, जास्त वेळा नाही पण 3 वेळा जेवण करतो म्हणे आम्ही, सकाळ दुपार संध्याकाळ. अरे बापरे म्हणलं, बाबासाहेबाला अन्न ना मिळे ना, उपाशी राहिले बोधीस होतो, पण समाज 3 वेळा. भारताचे लोक भारताचे एक सार्वभौम समाजवादी आणि निरपेक्ष लोकशाही गणराज्य घडवण्याचा व त्याच्या सर्व नागरिकांचा सामाजिक आर्थिक व राजनैतिक न्याय विचार अभिव्यक्ती आश्वासना यांचे स्वातंत्र्य ध्वजाची व संधीची समानता निश्चितपणे प्राप्त करून देण्याचा आणि सर्वांमध्ये व्यक्तीची प्रतिष्ठा व राष्ट्राची एकता आणि एकात्मता यांच्या संस्मरण देणारी बंधुता प्रवर्धित करण्याचा संकल्प विचार करून आमच्या संविधान सभे आज दिनांक 26 नोव्हेंबर 1949 रोजी याद्वारे संविधान अंगीकृत आणि अधिनियमित करून सदाकत अर्पण करत आहोत. फिटणार नाही तिचे ऋणव, फिटणार नाही तिचे ऋणव, धन्य रमा रामजीची सुनव सुनव, धन्य रमा रामजीची सुनव. धनी माझा आहे बाई सोन्या, जात्यावर गात होती रमाबाई गान, जात्यावर गात होती रमाबाई गान. येसुनी पटकीच साडी रमावेच ते काळी कुडी, झेंडी आयत निळी निळी होय भीमाची ती गाडी. मला चरण से उद्या बायांनो जाऊ द्या, भीमाला पाऊ द्या बायांनो जाऊ द्या, भीमाला पाऊ द्या. रमने सुनी पटकीच साडी रमावेच ते काळी कुडी, झेंडी आयत निळी निळी होय भीमाची ती गाडी. मला चरण से उद्या बायांनो जाऊ द्या, भीमाला पाऊ द्या. धावत निघाली ती रमा गाडी चाड मार्गाने, दोन्ही हात जोडून गाडी समोर उभी. रमा मनाची मोकळी भोळ्या रूपाने वागली, अंग झाकुनी पदराने भीमा रमाला लाजली. हो प्रिय करमला हृदयशी धरा, हो प्रिय करमला हृदयशी धरा, पती सेवेला बायांनो जाऊ द्या, भीमाला पाहू द्या. कणा कणानी
ज्ञान वेचुनी प्रबुद्ध हो मानवा प्रज्ञेचा तो प्रकाश दाविल मार्ग तुला रे नवा प्रबुद्ध हो मानवा कणा कणानी ज्ञान वेचुनी सिद्धार्थाच्या हृदयांतरीही ज्ञान ज्योत चेतली बुद्ध मुखाने या ज्योतीची प्रभा जगी फाकली त्या दीपाने तुही चेतवी त्या दीपाने तुही चेतवी तव हृदयीचा दिवा प्रबुद्ध हो मानवा कणा कणानी ज्ञान वेचुनी प्रबुद्ध हो मानवा भेटली रे भीमा मुळे भेटली रे खुरीची नरम जय भीम घेण्याची का वाटे रे शरम जय भीम घेण्याची का वाटे रे शरम शिकला सवरला तू नोकरीला गेला सुशिक्षित लोकांमध्ये वावरू लागला पैशा पाही वाढला का रे पैशा पाही वाढला का रे तुझा तो अहम भीमा मुळे भेटली रे खुरची नरम जय भीम मैं प्राध्यापक बुजाडे सर मैं अभी इस वक्त पंचशील बुद्ध विहार भामोद में हूँ ये भामोद छोटा सा गांव तालुका दरियापुर जिला अमरावती में आता है हम लोगों को बताने जा रहे हैं संदेश भीमा संदेश भीमा संदेश भीमा एक साहेब एक साहेब एक साहेब जय